शिफा क्लिनिकची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपॅथिक क्लिनिक कोरोनाचा धोका कमी होताना दिसत नाही. कोरोना बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत, म्हणजे अशक्तपणा, मळमळ, पोट दुखणे, जेवण न जाणे, उदासीनता, सांधे दुखणे आणि असे अनेक प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत. ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत. संपर्क डॉक्टर शबनम इनामदार, शहाजीनगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत, जिल्हा अहमदनगर, 95167416666 आणि 91 30 911 666. कर्जत तालुक्यातील टाकळे खंडेश्वरी या ठिकाणी घरात आणि गाडीमध्ये लपवलेल्या दोन तलवारी आणि सरकारी गाडीवर असलेला अंबर दिवा DYSP अण्णासाहेब जाधव यांच्या पथकानं छापा टाकून पकडला. तर या प्रकरणी दत्तू मुरलीधर सकट राहणार सपकाळ वस्ती टाकळी खंडेश्वरी तालुका कर्जत याला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. DYSP अण्णासाहेब जाधव हे रात्री गस्त करत असताना गुप्त माहितीदाराकडून कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी या ठिकाणी दत्तू मुरलीधर सकट यानं घरामध्ये आणि त्याच्याकडे असणाऱ्या टाटा सफारी गाडीमध्ये क्रमांक MS 16 R 4833 हिच्यामध्ये दोन तलवारी लपून ठेवल्या आहेत अशी माहिती मिळाली. तर त्यानंतर पोलीस पथकासोबत या ठिकाणी छापा टाकला असता त्यांना दोन तलवारी आणि शासकीय अधिकारी चारचाकी गाडीवर लावतात तो अंबर दिवा सापडला. तर जाधव यांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करत आरोपीला जेरबंद केलाय. या कारवाईत सहाय्यक फौजदार गौतम फुंदे, पोलीस नाईक केशव वरकटे, पोलीस कॉन्स्टेबल हृदय घोडके, सागर जंगम, आदित्य बेलेकर, गोवर्धन कदम, वैभव सुपेकर, दादाराम म्हस्के, रत्नमाला हराळ, मच्छिंद्र जाधव, संतोष साबळे हे सहभागी झाले. गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की खंडे टाकळेश्वरी नावाच्या गावातील इसम दत्तू सकट हा त्याच्या घरामध्ये काही घातक शस्त्र घेऊन थांबलेला अशी माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने मी आणि माझं उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील स्ट्रायकिंग पथक यांच्यासह आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळावर गेलो आणि त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्यामध्ये दोन घातक अशा तलवारी त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेल्या आहेत. सोबतच त्या व्यक्तीच्या घराच्या बाहेर लावलेल्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये अंबर दिवा देखील तो घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्या व्यक्तीवरती आम्ही आर्म्स ऍक्टनुसार घातक हत्यार बाळगण्याचा गुन्हा, त्याच पद्धतीने IPC नुसार अंबर दिवा घेऊन तो एखादा अधिकारी असल्याचं भासवत असल्याचा गुन्हा आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. सदर आरोपीला अटक करून आम्ही कोर्टापुढे हजर केलेला आहे आणि त्याला कोठडी मिळालेली आहे. पुढील तपास आम्ही अधिक तपास करून त्याच्यावरती अधिक कडक कारवाई करता येईल. आणखी काही त्याच्यामधून गुन्हा निष्पन्न होतो, इतर काही त्याने गुन्हे केलेले आहेत का, त्या अनुषंगाने पुढील तपास करणार आहोत. गाडीची किंमत 5 लाख रुपये आणि तलवारी असा 1.25 लाख रुपयापर्यंत मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त केलेला आहे. गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, कर्जत.